सायन रुग्णालयामध्ये एमबीबीएसच्या डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलंय. आरक्षणाविरोधात एमबीबीएसच्या डॉक्टरांनी एल्गार पुकारलेला आहे. एमडी आणि एमएस यासाठी खुल्या प्रवर्गामध्ये प्रवेशाच्या जागा नसल्यावर या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. एमबीबीएस डॉक्टरांना आरक्षणाची गरजच काय असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. त्यामुळे हा डॉक्टरांचा गंभीर प्रश्न बनलेला आहे. जवळपास 170 ते 200 डॉक्टर या ठिकाणी आहेत जे सध्या संपावर आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपाली, काय नेमकं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि काय अधिक माहिती याबाबत? दीपालीपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पुन्हा एकदा आपण फोन करण्याचा प्रयत्न करूया. सायन रुग्णालयामधल्या डॉक्टरांनी संपाचा पवित्रा घेतलेला आहे. आरक्षणाच्या ज्या प्रक्रियेला त्यांचा विरोध आहे आणि विशेष करून खुल्या प्रवर्गामध्ये जागाच एमबीबीएससाठी आणि एमडीसाठी आणि एमएससाठी नाही आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना डॉक्टरांना आरक्षणाची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. जवळपास 200 डॉक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. सायन रुग्णालयातले हे सगळे डॉक्टर आहेत. खुल्या प्रवर्गात जागा नसल्यामुळे हे डॉक्टर आक्रमक झालेले आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून. दीपाली, काय काय मुद्दे आहेत या संपकरी डॉक्टरांचे? अमोल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुकतीच पीजीसाठीची म्हणजे एमडीएमएस साठीची नीट ही प्रवेशपूर्व परीक्षा जी आहे ती झालेली आहे आणि हे सगळे एमबीबीएस डॉक्टर यांनी ही परीक्षा दिलेली आहे. मात्र मराठा आरक्षण तसंच आर्थिक दुर्बल सवर्ण आरक्षण राज्यात लागू झालंय, त्यामुळे राज्यातल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये खुल्या प्रवर्गात प्रवेशाच्या ज्या जागा आहेत त्या फारच कमी आहे. डर्मॅटॉलॉजी सारख्या विषयात शून्य जागा खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहत आहेत आणि म्हणूनच या एमबीबीएस डॉक्टरांनी या आरक्षणावर आक्षेप घेतलेला आहे. कारण एमबीबीएस झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही डॉक्टराला आरक्षणाची काय गरज आहे असा थेट सवाल या डॉक्टरांचा आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केलेली आहे. सध्या राज्यभरातल्या जे विविध रुग्णालय आहेत मिरज, सोलापूर, पुणे या सगळ्या रुग्णालयातील जे एमबीबीएस डॉक्टर आहेत ते सध्या मुंबईतील सायन रुग्णालयात एकत्रितपणे हे आंदोलन करतात. अमोल, धन्यवाद दीपाली या सविस्तर माहितीबद्दल. We'll be right back.